अनिलच्या बॅट मधून हा पहिला ब्लास्ट सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 जाते पुढे. हा दरम्यान अंपायरना बीमर घोषित केलेला अक्षय पवार. सेकंड ओव्हरमध्ये पहिला चेंडू या दरम्यान बीमरला धाडला. अंपायर त्याच्याला नो बॉल झाला. रनआउटची विकेट इथनं मिळणारे अजून एक फलंदाजला. राऊंड विकेट नम त्यावेळेस ऑन साईडला स्कोरचे विकेट आपटता कळे. तिथं बीमध्ये फिल्डर मिडविकेट मधून चेंडू उचलण्यासाठी आले होते. वाढदिवसानिमित्ताने स्पर्धेचं आयोजन फटकात दर्जेदार आहे. धावा देखील दमदार असणे येतील. संकेत पाणीच्या बॅट मधून ब्लास्ट सिक्सर. या सिक्सरच्या मदतीनं संकेत पुन्हा नक्कीच साकिंगला सज्ज करण्यासाठी अनसाईडला खेळण्यासाठी हॅमर करायचं होतं. स्वतः मात्र अक्षय पवार चेंडूवरती भरपूर वेगानं पोहोचलेत. चेंडू शोधून फेक करण्यावरती पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा फटका वेध खेळले. टायमिंग या दरम्यानच एवढं चांगलं नव्हतं. तेवढी सुंदर फिल्डिंग तिथे के पी किरण पवारची आपल्याला पाहायला मिळाली. मात्र चेंडू बॉलर पर्यंत पोहोचलाच नाही. या डायरेक्ट हिटचा प्रयत्न धावसंघ. स्कोर बरोबर 30. वेगवान या दरम्यानचा अजून एक चेंडू. बॅटच्या दरम्यान एज लागून चेंडू किपरच्या पाठीत दरम्यान रिजन मध्ये. ठीक आहे, बॉलिंग मार्क वरती फटका तर चांगला आहे. मात्र एक डाव कम्प्लीट वेगाने दुसरीचा प्रयत्न. डेरिक हिटची गरज आहे. मात्र त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजन फटका तर सुंदर. धावा देखील चांगला मिळणार आहे. चेंडू मात्र यावेळेस कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा इथं अजून मिळतील संकेतला. आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 जाते पुढे. स्कोर बोर्डवरती 38 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू फुल टॉस आहे. फटका दरम्यान खेळल्या जावेत. टायमिंग यावेळेस बघतो आपण एवढं चांगलं नव्हतं. अजून एक चूक झाली आहे. अजून एक चूक होत असताना भरपूर तिसरा. या दरम्यानचा हा फटका सुंदर आहे. फटका जबरदस्त आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. यावेळेस अजून एक सुंदर शॉट. फटका मात्र पुन्हा एकदा मिस थांबेंगे. फिल्डर डाऊन द बॉल. अजून एक झाली आहे चूक. कसा फायदा होत असताना भरपूर चुका आणि इथे देखील चुका होत असताना. क्रिकेटचा बॉल आहे. फॉलो केले या दरम्यान बटन आठवणे. पाचवेला जाऊन कप्तानाचा प्रयत्न. संकेतला स्ट्राईक हवी आहे. तसाच नक्कीच प्रयत्न केला. धावा इथला मिळतील. यावेळेस फटका जर हवेत खेळलेत. मी सामिंग शॉट. फिल्डरनं प्रयत्न केला मात्र सेल होणार नाहीये. फेक करेपर्यंत 3 धावा कंप्लीट झाले. थ्रो तर भरपूर सुंदर केलाय. चौथीचा प्रयत्न आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला म्हणजे रबर बॉलचं क्रिकेट आहे. पावसाळी स्पर्धा आहे. यावेळेचा फटका सुंदर आहे. फुलचा हा पॉवर शॉट सिक्सर. 49 नाबाद. जबरदस्त बॅटिंग आणि संघाची धावसंख्या 65. यावेळेस हा देखील शॉट सुंदर. 50 धावा येत आहे दरम्यान कम्प्लीट. 14 हा खेळाडू नक्कीच मुक्त्या स्पर्धेमधील जन. 50 धावा म्हणजे जोरदार डाव्या संकेतसाठी. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग. संकेत 53 धावा नाबाद. अप्रतिम इनिंग आपल्या टीमसाठी नक्कीच खेळत असताना सुंदर